कल्याण डोंबिवली क्षेत्रात परदेशातून आलेल्या 295 जणांपैकी 109 जणांचा केडीएमसी कडून शोध सुरू आहे. त्यातील 71 जण ऍट रिस्क देशातून आले आहेत अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. मालेगावात परदेशातून 9 नागरिक आले, त्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय. महापालिका आरोग्य विभाग आणि प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आरटीपीसीआर चाचणी आता 350 रुपयांमध्ये होणार आहे. खासगी लॅबमधील कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर जाहीर करत सामान्यांना काहीसा दिलासा दिलाय. सरकारी निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी केली आहे. कारण पिंपरीमधील ओमायक्रॉन झालेल्या 6 जणांपैकी 3 लहान मुली आहेत. 12, 7 आणि 1.5 वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. दुसरीकडे लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं विशेष व्यवस्था केली आहे. कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. 18 वर्षांखालील मुलांनाही कोरोना लस देण्याची गरज आहे असं मत आयएमएच्या वतीनं बैठकीत व्यक्त करण्यात आलं. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून पसरत असल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हाँगकाँग विद्यापीठानं याबाबत एक सर्वेक्षण केलंय. हाँगकाँगच्या एका क्वारंटाईन हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. इमर्जन्सी इन्फेक्शियस डिसीज या नावानं हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. केवळ अल्प काळासाठी खोल्यांचे दरवाजे उघडले जात असून देखील हॉटेलमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झालेला आढळून आला. मुंबईतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. मात्र ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून योग्य निर्णय घेणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ओबीसींना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. ओबीसी जागा वगळून इतर जागांवर मात्र वेळापत्रकानुसार निवडणूक होणार आहे. या निर्णयावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी मात्र टीका केली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. त्यामुळे 8 डिसेंबरला तिला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही दोघीही साक्षीदार आहेत. त्यामुळे जॅकलिनला परदेशात जाण्याचीही परवानगी नाही. तरी देखील काल जॅकलिन दुबईला रवाना होणार होती, मात्र त्यापूर्वीच ईडीनं तिला रोखलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीनं ईडीच्या जप्तीविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर 14 जानेवारीला सुनावणी आहे. ईडीनं देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती देशमुख तसंच कंपनी प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे असलेली 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. तसंच मुंबईतील वरळीतला 1 कोटी 54 लाखांचा निवासी फ्लॅट आणि 2 कोटी 67 लाख मूल्याच्या 25 जमिनीही जप्त केल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टानं पुन्हा दिलासा दिलाय. राज्यात दाखल विविध गुन्ह्यांमध्ये अटकेपासून 1 जानेवारीपर्यंत त्यांना संरक्षण देण्यात आलंय. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. यावर कोर्टानं सीबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत पुढची सुनावणी 1 जानेवारीला ठेवली आहे. अहमदनगर नागरी अर्बन बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातले. 10,000 जास्त रक्कम काढायला आरबीआयनं मनाई केली आहे. त्यामुळे नगर अर्बन बँकेच्या खातेदारांचं टेन्शन वाढलंय. पुढील 6 महिन्यांपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकेला निर्बंधांसह आर्थिक व्यवहार करायला मुभा देण्यात आली आहे. पुण्यामध्ये पीएमपीएल बस चालकाविरोधात एका प्रवाशानं पोलिसात तक्रार दिली आहे. कात्रज सर्प उद्यानाजवळ चालकानं वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वेगात बस चालवली आणि गतिरोधकावर ही बस जोरात आदळली. त्यामुळे मणक्यात गॅप पडल्याचा आरोप राजू मोतीराम चिंचवडकर या 62 वर्षीय प्रवाशानं केलाय. ते 27 नोव्हेंबरला बसनं लोहगाव ते कात्रज प्रवास करत असताना ही घटना घडली.
राज्यातील बैलगाडा शर्यतींबाबत दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. राज्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी आता 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरातील शर्यत आयोजकांचे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे डोळे लागले. कर्नाटक तामिळनाडूमध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी आहे, तशीच परवानगी राज्यात मिळावी यासाठी काही याचिका दाखल करण्यात आल्या. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनंतर आता वारणा नदीही प्रदूषित झाली. वारणा नदीत अनेक ठिकाणी मृत माशांचा खच पडलाय. शिगाव भादोले बंधाऱ्याच्या परिसरात फेसाळलेलं काळं पाणी जमा झालंय. दरम्यान या नदीवर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना आहे, तर पाण्यामध्ये साखर कारखान्याने मळी सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतल्या इंदू मिल जागेतील स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे. एमएमआरडीए हे स्मारक उभारत असून 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विहार, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय, माहिती केंद्र, सभागृह, वाहनतळ तसंच चौदार तळ्याच्या प्रतिकृतीचं काम सुरू आहे. या स्मारकाचं काम नेमकं कसं सुरू आहे याची उत्सुकता प्रत्येक भीमसैनिकाला आहे आणि म्हणूनच या स्मारकाच्या कामाचा फर्स्ट लुक तुमच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याणमध्ये दादरच्या चैत्यभूमीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेशवाडी परिसरात मी कल्याणकर या सामाजिक संस्थेनं ही प्रतिकृती साकारली. कोरोना काळात चैत्यभूमीवर जाण्यावर निर्बंध आल्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापूर आणि डॉक्टर बाबासाहेबांचं एक वेगळंच नातं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 रोजी सोलापुरातील वळसंग गावातील विहिरीचं लोकार्पण करून ते पाणी दीनदलितांसाठी खुलं केलं होतं. या विहिरीची बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून सामूहिक त्रिशरण पंचशिलाचं पठण करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी सकाळपासूनच दीक्षाभूमीवर आले. सकाळी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्मारक समितीच्या वतीनं सामूहिक वंदना करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला मुक्तीभूमी इथं बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आलं. मुक्तीभूमी स्मारक आणि बार्टी यांनी एकत्रित हे प्रदर्शन भरवलं. यात काळाराम मंदिर सत्याग्रह, जेल भरो आंदोलन तसंच महाड चौदार तळ सत्याग्रहाचा दुर्मिळ फोटोही पाहायला मिळाला. नियमित कामावर हजर असलेले एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या वेतन होणार आहे. राज्यात आतापर्यंत 105 एसटी बस आगार सुरू झाले असून 19,000 कर्मचारी कामावर परतले. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल असंही एसटी प्रशासनानं सांगितलंय. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परततायत. जालन्यातील भोकरदनजवळ एका बसवर दगडफेक करण्यात आली. जाफराबाद आगाराच्या या बसवर दगडफेक झाल्यानं बस चालकाच्या केबिनच्या काचा फुटल्या. भोकरदनवरून जाफराबादला जात असताना या बसवर अज्ञातानं दगडफेक केली. सकाळच्या सुमारास ही घटना आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. तब्बल महिन्याभरानंतर बस रस्त्यावरून धावली, मात्र दगडफेकीच्या घटनेनं बस चालक धास्तावले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार छत्रपती संभाजीराजे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. राष्ट्रपतींनी रायगडावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शिवाजी महाराजांचं कार्य आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे असं ते म्हणाले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे